वडाळा गावातील सावित्रीबाई झोपडपट्टीला लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवानं प्रसंगवत राखत रहिवासी घराबाहेर पडल्यानं यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय. दरम्यान परिसरात प्रचंड धुराचे साम्राज्य पसरल्याने या ठिकाणी बग्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. आजूबाजूच्या घरांवर गच्चींवर चढून अनेकांनी जीव धोक्यात घालून आग बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली याचं अद्याप कारण स्पष्ट झालेलं नाहीये. करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.